नमस्कार मी अंजली पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण गौरी गणपती स्पेशल अशी सुंदर आणि सुबक मिठाई बनवणार आहोत ही वेगवेगळ्या रंगाची फळांची मिठाई आपण घरातच असलेल्या शेंगदाण्यांचा वापर करून बनवलेली आहे त्यामुळे आपण ही खाऊ शकतो आणि शेंगदाण्यांपासून बनवलेली असल्यामुळे ही टिकाऊसुद्धा आहेत आज आपण चार प्रकारची फळं बनवणार आहोत एक ॲपल दुसरं कलिंगड तिसरं स्ट्रॉबेरी आणि चौथं ऑरेंज चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी आपण इथे एक कढई घेतलेली आहे यामध्ये टाकून घेऊ दोन कप शेंगदाणे मी शेंगदाणे या कपाने मोजलेले आहेत गॅस मंदाचेवर ठेवून हे शेंगदाणे कंटिन्यू हलवत आपल्याला याची साल निघेपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत नेहमी आपण शेंगदाण्याला जेवढं भाजतो तितपत हे भाजायचे नाहीत त्यापेक्षा थोडे कमी भाजायचे आहेत जेणेकरून शेंगदाण्यांवर डाग पडणार नाहीत आणि शेंगदाणे पांढरे शुभ्र दिसतील बघा आता सात ते आठ मिनिट मंद आचेवर भाजल्यानंतर ह्या शेंगदाण्यांचे साल सहजपणे निघत आहेत बघा आणि शेंगदाण्यांना डागसुद्धा पडले नाहीत शेंगदाणे कितपत भाजायचे ते लक्षात यावं म्हणून मी इथे टायमिंगसुद्धा सांगितलेलं आहे बघा शेंगदाण्यांचे साल खूप सहजपणे निघत आहेत आणि या शेंगदाण्यांना खूप डागही पडलेले नाहीत इतपतच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे थंड झाल्यानंतर यावरची सालं काढून घ्यायची आहेत शेंगदाणे थंड करून त्यावरची सालं मी काढून घेतलेली आहेत आणि आता एक मिक्सरचं भांडं घेऊन आपण यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊ आणि हे शेंगदाणे जाडसर वाटून घेऊ म्हणजे याची जाडसर भरड करून घेऊ शेंगदाण्यांची जाडसर भरड करून झाली की यामध्ये दीड कप साखर टाकून घेऊ दोन कप शेंगदाण्यांसाठी दीड कप साखर आपण इथे वापरलेली आहे आता शेंगदाणा आणि साखरेचं मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेऊन जितकं बारीक करता येईल तितकं बारीक करून घ्यायचं आहे हे बारीक करून घेते वेळी मिक्सरच्या भांड्याला हे मिश्रण चिकटून बसतं त्यामुळे अधूनमधून चमचाने अशा पद्धतीने हे मोकळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरला अजून फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून एकदम बारीक करून घेतल्यानंतर हे मिश्रण थोडंसं चिकट होतं ही मिठाईची फळं बनवण्यासाठी आपल्याला याच पद्धतीचं मिश्रण हवं आहे आता आपण हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेऊ सर्वात अगोदर आपण या मिश्रणापासून बनवणार आहोत ॲप्पल मिठाई त्यासाठी या सर्व मिश्रणापैकी एक कपभर मिश्रण आपण दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेऊ या मिश्रणाला चांगली बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये वितळवलेलं साजूक तूप टाकून घेऊ इथे मी दीड टी स्पून साजूक तूप टाकून घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही डालडासुद्धा वापरू शकता आता हे चांगलं एकजीव करून घेऊ आपल्याला हे फक्त मिक्स करायचं आहे मळायचं नाही हे छान एकजीव झालेलं आहे तेव्हा आता आपण यामध्ये टाकून घेऊ खायचा पिवळा रंग आणि हा रंगसुद्धा यामध्ये चांगला मिक्स करून घेऊ हे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जर आपण हे दाबून मळून घेतलं तर यामधलं तेल बाहेर पडतं आणि मग या मिश्रणाला बाइंडिंग येत नाही आता या पिवळ्या रंगाच्या मिश्रणाचा एक छोटासा गोळा हातामध्ये घेऊन या गोळ्यापासून आपण एक गोल पेढा बनवून घेऊ तुम्हाला ज्या साईजचा ॲपल बनवायचा आहे त्या साईजचा गोळा इथे तुम्ही घ्या मी छोटे छोटे ॲपल बनवणार आहे त्यामुळे छोटासा गोळा घेतलेला आहे आता बाजूने याला दाबून थोडासा ॲपलचा शेप देऊ अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपल्याला शिल्लक राहिलेल्या सर्व मिश्रणाचे गोल पेढे बनवून घ्यायचे आहेत आणि त्याला ॲपलचा शेप द्यायचा आहे इथे आपण सर्व पेढे बनवून त्याला ॲपलचा शेप देऊन घेतलेला आहे आता या ॲपलच्या मध्यभागी अशा पद्धतीने बोटाने दाबून आपल्याला थोडंसं खोलगट करून घ्यायचं आहे आणि आता या खोलगट केलेल्या भागामध्ये आपल्याला एक एक लवंग ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे बघा याला एकदम सारखा आकार आलेला आहे पण याचा रंग सारखा नाही पहा हे एकदम दिसायला ॲप्पलसारखा आहे आणि याचा रंगसुद्धा ॲपलसारखा तर हा रंग, रंग द्यायचा कसा आता या ॲप्पलला रंग देण्यासाठी इथे मी खायचा लाल रंग घेतलेला आहे लाल रंगामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून एका पेंट ब्रशच्या साह्याने अशा पद्धतीने आपल्याला ॲप्पलला रंग देऊन घ्यायचा आहे एकदम हलका हलका रंग द्यायचा आहे पूर्ण सॉलिड असा रंग नाही भरायचा बघा तुम्ही पाहू शकता थोडंसं पिवळसर आणि थोडं लालसर मस्त एकदम ॲप्पलसारखा रंग आलेला आहे बघा आता दिसतोय की नाही हा ॲप्पल एकदम आपण बाजारातून जसा ॲपल विकत आणतो सेम तसा मध्यभाग थोडासा पिवळसर ठेवायचा आहे जेणेकरून हा ॲप्पल अजून छान दिसतो अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या सर्व ॲपलला सुद्धा आपण रंग देऊन घेणार आहोत हे झाले आपले सर्व ॲपल तयार आता आपली दुसरी मिठाई आहे कलिंगड मिठाई ही मिठाई बनवण्यासाठी आपण तीन रंगांचा वापर करणार आहोत त्यासाठी आपण इथे तीन प्लेट घेतलेले आहेत आता या प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा अर्धा कप शेंगदाणा आणि साखरेचं मिश्रण टाकून घेऊ आता पहिल्या प्लेटमधलं मिश्रण आपण पांढरंच ठेवणार आहोत दुसऱ्यामध्ये खायचा लाल रंग टाकणार आहोत आणि तिसऱ्या प्लेटमध्ये खायचा हिरवा रंग टाकणार आहोत या मिश्रणाच्या बायंडिंगसाठी यामध्ये वितळवलेलं थोडं थोडं साजूक तूप टाकून घेऊ मी इथे प्रत्येक प्लेटमध्ये पाऊन टी स्पून साजूक तूप टाकलेलं आहे आता एकदम हलक्या हाताने प्रत्येक प्लेटमधलं मिश्रण मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे लाल रंगाच्या मिश्रणामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून घेऊ हे काळे तीळ टरबुजाच्या बियांसारखे दिसतील आणि पांढऱ्या रंगाच्या मिश्रणासारखाच लाल आणि हिरव्या रंगाच्या मिश्रणाचासुद्धा गोळा तयार करून घेऊ इथे आपले तिन्ही रंगांचे गोळे तयार आहेत आता थोडंसं पांढरं मिश्रण हातावर घेऊन याचा मध्यम आकाराचा एक गोल पेढा बनवून घेऊ टरबुजाची साल आणि टरबूज यामध्ये जो मध्यभाग असतो तो, तो मध्यभाग आपल्याला या पांढऱ्या गोळ्यांपासून बनवायचा आहे त्यामुळे याचा आकार मध्यम ठेवायचा आहे आता या लाल रंगाच्या मिश्रणापासून चार छोटे छोटे पेढे बनवून घेऊ हे लाल रंगाचे पेढे पांढऱ्या पेढ्यांपेक्षा आकाराने थोडेसे लहान असले पाहिजेत कारण हा आपल्या टरबुजाचा एकदम मधला भाग असणार आहे आता अशाच पद्धतीने आपण हिरव्या रंगाच्या मिश्रणापासून चार पेढे तयार करून घेणार आहोत याचा आकार मात्र पांढऱ्या पेढ्यांपेक्षा सुद्धा थोडासा मोठा असला पाहिजे इथे आपले तिन्ही रंगांचे पेढे बनवून तयार आहेत आता एक पांढरा पेढा हातामध्ये घेऊन आपल्याला याला अशा पद्धतीने लाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे आपण ही लाटी जितकी पातळ बनवता येईल तितकी पातळ बनवणार आहोत बाजूनी थोडे क्रॅक्स जात असतील तरी चालतील जेव्हा आपण हे कव्हर करून घेतो तेव्हा याचे क्रॅक्स निघून जातात आता हा लाल रंगाचा पेढा आपण या पांढऱ्या रंगाच्या लाटीमध्ये कवर करून घेऊ तुम्ही पाहू शकता हे कवर केल्यानंतर याचे क्रॅक्स निघून जात आहेत पूर्णपणे आपल्याला हे कवर करून घ्यायचं आहे आणि याला पेढ्याप्रमाणे गोल फिरवून घ्यायचं आहे एकदम स्मूद असा पेढा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व लाल रंगाचे पेढे पांढऱ्या रंगाच्या पेढ्यांमध्ये कव्हर करून घेऊ इथे आपण लाल रंगाचे सर्व पेढे पांढऱ्या पेढ्यांमध्ये कव्हर करून घेतलेले आहेत आता ज्याप्रमाणे आपण पांढऱ्या पेढ्याची लाटी बनवलेली होती त्याचप्रमाणे हिरव्या पेढ्याची सुद्धा लाटी बनवून घ्यायची आहे थोडेसे क्रॅक्स जात असतील तरी काही हरकत नाही ते नंतर बंद होऊन जातात एक हिरवी लाटी बनवून झाली की यामध्ये आपल्याला हा पांढरा पेढा कव्हर करून घ्यायचा आहे एकदम हळुवारपणे हा कव्हर करून घ्यायचा आहे मोदकांप्रमाणेच तुम्ही इथे पाहू शकता याला अगोदर क्रॅक्स आले होते जेव्हा आपण याला बंद करत आहोत तेव्हा याचे क्रॅक्स हळूहळू निघून जात आहेत हा गोळा पूर्णपणे बंद करून झाला की अशा पद्धतीने आपल्याला हा लाडूप्रमाणे हातामध्ये फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून हा एकदम स्मूद होईल अशाच पद्धतीने सर्व पांढरे पेढे आपल्याला हिरव्या रंगाच्या पेढ्यांमध्ये कवर करून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व पेढे कव्हर करून झालेले आहेत आता आपण हे अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत अर्ध्या तासानंतर आपण याला फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे आता याचे कलिंगडासारखे काप करून घेऊ एकदम धार धार चाकूने आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला एका कलिंगडाचे सहा किंवा आठ भाग करून घ्यायचे आहेत बघा या कट करून घेतलेल्या कलिंगडाच्या फोडी एकदम कलिंगडासारख्या दिसत आहेत की नाही आणि मधले तीळ हे त्यांच्या बियांसारखे मस्त झालेलं आहे तुम्ही पाहू शकता कलिंगडाच्या फोडी कापल्यानंतर जशा दिसतात सेम तशाच या फोडी दिसत आहेत हे झालं आपलं कलिंगड आता आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरी मिठाई इथे आपण लाल रंगाच्या गोळ्यासाठी अर्धा कप शेंगदाणा आणि साखरेचं मिश्रण घेऊन कलिंगडाप्रमाणे त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि पाव कप मिश्रणाचा हा हिरव्या रंगाचा गोळा बनवून घेतलेला आहे आता या लाल रंगाच्या गोळ्यामध्ये आपण थोडेसे पांढरे तीळ टाकून घेऊ कारण स्ट्रॉबेरीजवर जे थोडेसे पांढरे पांढरे डॉट असतात ते पांढरे डॉट्स या तिळामुळे तयार होणार आहेत हे मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घेऊ आणि आता हे दोन्ही गोळे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता या लाल रंगाच्या मिश्रणाचा एक गोळा हातामध्ये घेऊन याला स्ट्रॉबेरीचा आकार देऊन घेऊ अशा पद्धतीने खालची बाजू थोडीशी मोठी आणि वरची बाजू मोदकांसारखी निमुळती करून घ्यायची आहे बघा दिसत आहे की नाही एकदम स्ट्रॉबेरी मस्त अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या लाल रंगाच्या मिश्रणापासून आपण गोळे बनवून त्याला स्ट्रॉबेरीचा आकार देऊन घेणार आहोत इथे आपल्या सर्व स्ट्रॉबेरीज बनवून तयार आहेत पण या दिसायला अजूनही रिअल स्ट्रॉबेरीजसारख्या दिसत नाहीत कारण रिअल स्ट्रॉबेरीजला वरून थोडे थोडे पानं असतात आणि छोटंसं देठ तर आपण हिरव्या रंगाच्या मिश्रणापासून याची पानं आणि देठ बनवून घेणार आहोत तर हे बनवायचं कसं त्यासाठी हिरव्या रंगाचं थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि या मिश्रणाला थोडंसं मऊ करून याला स्टारचा आकार देऊन घ्यायचा स्टारचा आकार देऊन झाला की याला पाच पानं असल्यासारखी दिसतील स्ट्रॉबेरीची पानं एकदम छोटी छोटी असतात या मिश्रणापासून आपल्याला तितकी छोटी पानं बनवता येत नाहीत म्हणून आपण ज्या पद्धतीची पानं बनवता येतील त्या पद्धतीची पानं बनवत आहोत इथे आपला स्टार तयार झाला आता वरच्या बाजूला शिल्लक राहिलेलं मिश्रण काढून टाकायचं आहे आणि याला थोडंसं टोक काढून घ्यायचं आहे ते टोक म्हणजे आपल्या स्ट्रॉबेरीचं देठ असेल आता एक लवंग घेऊन आपल्याला ही स्ट्रॉबेरीची पानं आणि स्ट्रॉबेरी जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर स्ट्रॉबेरीचं देठ बनवण्यासाठी अशा पद्धतीने याला टोक काढून घ्यायचं आहे आणि स्ट्रॉबेरीचा शेप जर बिघडला असेल तर त्याला अजून एक वेळ थोडा शेप देऊन घ्यायचा आहे आता इथे मी पेनची एक रिफिल घेतलेली आहे आणि याने आपल्याला छोटे छोटे डॉट देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून ही एकदम रिअल स्ट्रॉबेरीसारखी दिसेल बघा आता ही दिसते की नाही एकदम रिअल स्ट्रॉबेरीसारखी या झाल्या आपल्या स्ट्रॉबेरी तयार आता हे शिल्लक राहिलेलं हिरव्या रंगाचं मिश्रण आपण पुढच्या मिठाईसाठी वापरणार आहोत आपली पुढची मिठाई आहे ऑरेंज किंवा संत्र आता ही मिठाई बनवण्यासाठी शिल्लक राहिलेलं साखर आणि शेंगदाण्याचं पूर्ण मिश्रण आपण वापरणार आहोत तीन मिठाई बनवून झाल्यानंतर शेवटी आपलं इतकं मिश्रण शिल्लक राहिलेलं आहे आता यामध्ये ऑरेंज फूड कलर टाकून घेऊ त्यानंतर याच्या बायंडिंगसाठी लागेल तसं साजूक तूप साजूक तूप टाकून झाल्यानंतर हलक्या हाताने हे मिश्रण छान एकजीव करून घेऊ आणि याचा गोळा बनवून घेऊ आता या ऑरेंज कलरच्या गोळ्यामधून एक छोटासा गोळा काढून घेऊ तुम्हाला ज्या साईजचा ऑरेंज बनवायचा आहे त्या साईजचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याचा एक पेढा बनवून घ्यायचा आहे आता ॲप्पलप्रमाणेच याच्यासुद्धा सुद्धा मध्यभागी बोटाने दाबून थोडासा खोलगड भाग तयार करायचा आहे आणि ॲप्पलप्रमाणेच याच्यासुद्धा सुद्धा मध्यभागी एक लवंग ठेवून घ्यायची आहे आणि बाजूने दाबून याला ऑरेंजचा शेप देऊन घ्यायचा आहे आता हा ऑरेंज अजूनच छान दिसावा म्हणून आपण यासाठी एक पान बनवणार आहोत हिरव्या रंगाच्या शिल्लक राहिलेल्या मिश्रणापासून आपण एक छोटंसं पान बनवून घेणार आहोत आणि बनवून घेतलेलं पान अशा पद्धतीने या ऑरेंजला लावून घेणार आहोत बघा दिसतोय की नाही हा ऑरेंज एकदम रिअल ऑरेंजसारखा तर आपला एक ऑरेंज इथे तयार आहे अशाच पद्धतीने आपण सर्व ऑरेंज बनवून घेणार आहोत आणि हिरव्या रंगाची पानंसुद्धा त्याला लावून घेणार आहोत बघा एकदम जवळून एकदम ऑरेंज ऑरेंजसारखे ऑरेंज दिसत आहेत आजपर्यंत आपण या सर्व मिठाई मिठाईवाल्याच्या दुकानातूनच विकत आणत होतो पण आता फक्त शेंगदाण्याचा वापर करून घरीसुद्धा बनवू शकतो तर अगदी कमीत कमी आणि घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये या गौरी गणपतीला तुम्ही ही मिठाई घरीच नक्की बनवून पहा ही एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली मिठाई आणि या मिठाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मात्र मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि गौरी गणपतीसाठी तुम्हाला अजून काही रेसिपीज हव्या असतील तर त्यासुद्धा मला कमेंटद्वारे लिहून कळवा मी तुम्ही सांगितलेल्या रेसिपीज अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेल अशा छान छान रेसिपीजसाठी ब्रह्म चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशाच एका छानशा चा रेसिपीसोबत धन्यवाद